राजस्थानी क्षेत्र सुरणा जालोर येथील सरस्वती विद्यालयातील मुख्याध्यापक छेलसिंग याने शाळेतील भांड्यातील पाणी पिल्याने संतप्त होत एका विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण केली होती। त्या विद्यार्थ्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने देशभरात संतापाची लाट पसरली आहे। याबाबत कोपरगाव इथे वंचित बहुजन आघाडी शहर व तालुक्याच्या वतीने निषेध मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। त्यावर त्या मुख्याध्यापकास कडक शासन करण्याची मागणीही करण्यात आली आहे। राजस्थान येथील सुरणा जालोर येथील सरस्वती विद्यालयातील इयत्ता तिसरीतील मागासवर्गीय विद्यार्थी 8 वर्षीय इंद्रकुमार देवराव मेघवाल याने शिक्षकाच्या भांड्यातील पाणी पिल्याने संतप्त झालेल्या शाळेचे मुख्याध्यापक छेलसिंग याने संबंधित विद्यार्थ्याला केलेल्या अमानुष मारहाणीत त्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मृत्यू झाल्यानंतर त्या घटनेने देशभरात त्याचे तीव्र पडसाद पडले उमटले होते। आज सोमवार दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी कोपरगाव शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातून निषेध मोर्चा काढत तहसीलदार विजय बोरुडे यांना निवेदन देण्यात आले आहे। मुख्याध्यापक छेलसिंग यांना कडक शासन करण्याची मागणीही करण्यात आली आहे। त्या विद्यार्थ्यास न्याय न मिळाल्यास देशभर आंदोलनाचा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे। दरम्यान यावेळी राजस्थान सरकार पोलीस प्रशासन यांचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली आहे। आघाडीचे बहुजन नायक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला मी पंचांग प्रणाम करतो, सल्यूट करतो। मित्रांनो, राजस्थानमध्ये सुराणा या गावामध्ये सरस्वती विद्यालयातील जो मुख्याध्यापक आहे त्याच्या माठातला पाणी इंद्रकुमार हा मेघवाल यांनी पिलं, याला ताण लागली, तो फक्त 9 वर्षाचा, त्याला जात धर्म हे काहीच ज्ञात नसतानाही या शिक्षकांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्या मारहाणीत त्याचा 20 दिवसांनी मृत्यू झाला। ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्याचा अमृत महोत्सव देश एकीकडे साजरी करत होता आणि मेघवाल हा आपल्या मृत्यूशी झुंज देतो आणि 15 ऑगस्टच्याच दिवशी त्याच्या मृत्यूशी झुंज देत असताना तो मरण पावला। मित्रांनो, भारतीय राज्यघटनेनुसार कलम 17 नुसार अस्मिता पाळणे हे कायद्याने गुन्हा आहे, तरी पण हे राजस्थानचं मनुवादी सरकार आहे, यांनी त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, त्याला फाशीच झाली पाहिजे अशी आमची वंचितची मागणी आहे। दुसरी गोष्ट, मनुवादी हे सरकार आता मनु हा जिवंत होऊ पाहत आहे, परंतु भीमक्रांतीचा सूर्य हा त्याला जगून देणार नाही, त्याला मारल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, फन कुचलने का हुनर भी सीख लिए क्योंकि सांप के खौफ से जंगल नहीं छोड़ा करते मी मेहतर वाल्मीकि समाजाला हेच सांगू इच्छितो। मित्रांनो, तुमच्यावर मातंग असेल, चर्मकार असेल, भंगी असेल, यांच्यावर वेळोवेळी या देशामध्ये अन्याय होतोय। मित्रांनो, काही 8 दिवसांपूर्वीच इथं एका बालकाने मटकी फोडली, त्याला देव बनवण्यात आलं आणि एका मेहतर समाजाच्या यांनी फक्त माठाला हात लावून त्यातलं पाणी केलं, त्याला मारून टाकण्यात आलं आणि गर्व से तो आम हिंदू आहे असं म्हणतात। तुम्ही याच्यावर मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, भंगी समाज यांनी विचार केला पाहिजे। आपण देश स्वतंत्र झाला, 75 वर्ष झाले, आपण कुठे आहे आणि जग कुठं चाललं आणि हे वल्गाना काढत्या देश हा भारत महासत्ता होईल हे सगळं खोटं आहे। मित्रांनो, भारत जगाच्या पाठीवर 100 नाही ते 50 वर्ष अजून मागं आहे। चायना हा प्रति सूर्य तयार करतोय आणि आपण अजूनही माठाला शिवलं म्हणून त्या निर्गुण बालकाची हत्या करतोय। आम्ही या शिक्षकाचा जाहीर निषेध करतो, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। दुसरी गोष्ट, याला लवकरात लवकर यांच्या घरच्यांना शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे आणि ज्या इंद्रकुमार
मेघवाले याला 10 लाखाचं पॅकेज शासनाने लवकरात लवकर द्यावं, अन्यथा वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेड करील. दुसरी गोष्ट, मंजूर हांडेवाडीमध्ये ही सोनवणेच्या एक सुनावणीचं आदिवासी कुटुंब आहे, त्याच्यावरही काल अन्याय झाला, त्यालाही रॉडनी मारण्यात आलं. त्याही गोष्टीचा वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जी घटना घडली ती खऱ्या अर्थाने माणुसकीला काळिंबा फासणारी अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे. अरे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला समान अधिकार देण्याचं काम भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून दिलं, तरीही मी सांगू इच्छितो की मांग असल, चांभार असल, मेहतर असेल, आदिवासी असेल, मुस्लिम असेल, या सर्व जातीय माणसांवर ज्यावेळेस अन्याय अत्याचार होता, बौद्ध व्यक्ती मोठा भाऊ म्हणून प्रत्येक वेळेस यांच्या अन्याय अत्याचारामध्ये सगळ्यात पुढे येऊन लढाई लढत असतो. त्या चिमुकल्याला वाटलंय नसेल का तो समोर असलेला जो माठ आहे पाण्याने भरलेला, त्याच्यामुळे माझा मृत्यू होईल हे असं त्या चिमुकल्याला 9 वर्षाच्या बालकाला वाटलं देखील नाही. कारण मी खुलेआम आरोप करतो, आरएसएस आणि बजरंग दल हे दोन अतिशय विषारी साप आहेत. याचं कारण असं आहे, त्यांचे जर गुपित पत्र तुम्ही वाचले तर दलितांवरच्या मुलींवर बलात्कार करा, त्यांच्यावर अत्याचार करा, जे मागासवर्गीय आहे त्यांच्यावरती हल्ले करा, मुस्लिमांवरती हल्ले करा, असं त्यांचं गुप्त पत्र आहे. बंधूंनो, हे विष पेरण्याचं काम हे जातीवादी काही संघटना करत आहे आणि यांच्या नांग्या आपण सर्वांनी एकत्र येऊन ठेचल्या पाहिजे. अरे, काय त्या चिमुकल्याचा काय कसूर होता? तो तहान लागली म्हणून त्या माठामध्ये पाणी पिण्यासाठी गेला आणि तो माठ मुख्याध्यापकांचा होता आणि त्या शिक्षकांनी बघितल्यानंतर त्याला मार मार मारलं, त्याच्यावर अमानुष अत्याचार केले आणि 20 दिवसानंतर त्या बालकाचा मृत्यू होतो. अतिशय निंदनीय आणि माणुसकीला काळिंबा फासणारी ही घटना आहे. आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आमचे शरदजी खरात असतील, प्रवीणजी अल्लाड असतील, रावसाहेबजी साठे असतील, बाजीरावजी खरात असतील, अशा बाजीरावजी रणशूर असतील, अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमच्या माता भगिनींना घेऊन आज आम्ही या तहसील कार्यालयावर आलेलो आहे. आमची मागणी एवढीच आहे, त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे, त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे आणि त्या मेघवालच्या कुटुंबाला देखील न्याय मिळायला पाहिजे. हीच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत आणि येत्या काही कालावधीमध्ये जर हे आंदोलन आहे तो एकदम चुकीचा प्रकार घडला आहे. या गोष्टीचा मी राजस्थान बरोबर सरकारचा जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर या शिक्षकाला याच्यावर कडक कारवाई होऊन याच्यावर याला फाशी शिक्षा व्हावी अशी आमची चर्मकार समाज कोपरगाव तालुक्याच्या मी मागणी करतो. जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आता आम्ही फक्त आंदोलन केलं आहे, आम्ही नाही याच्यापुढे आम्ही रस्त्यावर होतो. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी. वेध वर्तमानाचा.